पाठ क्रमांक सहा मुघलाशी संघर्ष आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केलेला होता परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलाशीही संघर्ष अटळ होता स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले महाराजांनी याही संकटावर मात केली मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले स्वतःच राज्याभिषेक करून घेतला दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली या सर्व घटनांची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत शाहिस्ते खानाची फेब्रुवारी सोळाशे साठ मध्ये शाहिस्ते खान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबरहानी केली चाकणचा किल्ल्याला वेडा दिला चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार चा फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराजांचे बालपण जेथे गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्त खान तळ ठोकून बसला तिथून आसपासच्या मुलकाची त्याने लूट चालू चालूच ठेवली दोन वर्षे झाली तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याच्या विचारात नव्हता त्याचा परिणाम प्रजेच्या नीती होणे स्वाभाविक होते अशा परिस्थितीत महाराजांनी एक धाडशी धाडशी बेत आखला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याचा धाडशी योजना आखली त्यानुसार पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह हो, लाल महालावर छापा घातला या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटे तुटली त्याची मानहानी झाली सुरतेवर स्वारी तीन स्वराज्याचा केला। त्याची आवश्यक होते त्यासाठी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते तेथे इंग्रज डच व फ्रेंच यांच्या वकारी होत्या हे शहर बादशाला सर्वात जास्त महसूल देत होते तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते म्हणून त्यांनी सुरतेवर स्वारी केली सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली त्यांची ही मोहीम यशस्वी झाली यामुळे औरंगजेब बादशाच्या प्रतिष्ठेस धक्का बसला जयसिंगाची स्वारी शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी आणि मातब्बर राजपूत सरदार पाठवला मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेलखानाने पुरंदर किल्ल्यास वेडा दिला पुरंदरच्या वेड्याच्या वेळी मोरारबाजी देशपांडे यांनी आपल्या प्राणाची पराक्रमाची शर्त केली परंतु त्याला वीर मरण आले जयसिंग व महाराज यांच्यात जून सोळाशे पासष्ट मध्ये तह झाला हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो या तहानुसार महाराजांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्याच्या भोवतालचा वार्षिक चार लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश दिला आग्रा भेट व सुटका पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली जयसिंगाने महाराजांनी बादशाहच्या भेटीत जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची हमी देखील दिली त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला निघाले बरोबर राजपुत्र संभाजी होते तसेच विश्वासू आणि जीवाजीव देणारे निवडक सहकारी सोबत होते औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य मान ठेवला नाही त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर बादशाने त्यांना नजरकैदेत ठेवली बादशाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजर कैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली ते आग्र्याहून सीतापीने निसाटले आग्र्याहून येताना संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले विरुद्ध आक्रमक पवित्रा पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते त्यांनी मोगलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले पुढे एकापाठोपाठ सिंहगड पुरंदर लोहगड माहुली कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले महाराजांच्या मुघलाविरुद्ध चढाईच्या धोरणास यश मिळाले या चढाईच्या मोहिमामध्ये तानाजी मालुसरे मोरोपंत पिंगळे प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या भकरकाराने पुढील प्रमाणे केले आहे चहू महिन्यात सत्तावीस गड घेतले मोठी ख्याती केली राज्याभिषेक सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे सुस्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले सार्वभौमताचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालघणना सुरू केली ते आता शककर्ते झाले राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होल व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोडण्यात आली तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा श्रीव छत्रपती असा उल्लेख होऊ लागला राज्याभिषेकानंतर त्यांनी फारशी शब्दांना पर्याय पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला यालाच राज राज्य व्यवहार कोश असे म्हणतात चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्याच्या दोन परंपरा अस्तित्व आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सतरा वर्षाचे होते त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्रे हत्ती घोडे यांचेही दान करून संतुष्ट केले समाधानी केले अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या देशांना विस्तारवली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले सिंहासनाच्या आठ दिशांना आठ रत्नजडीत स्तंभ होते बत्तीस मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नाने जडवलेले होते मन हे एक भाषेत आहे दक्षिणेची मोहीम राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तर मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली गोवळ कोंड्यास त्यांनी कुतुबशाची भेट घेतली महाराजांनी कर्नाटकातील बंगळुळू तसेच तामिळनाडू मधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करीत होते त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले वयाच्या पन्नाशीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली एका महान युगाचा अस्त झाला